नमस्कार, मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. नवरात्रीमध्ये श्रीमद दुर्गा सप्तशती पाठाचं पठण केल्यानंतर अगणित पुण्यफल मिळतं असं शास्त्रकारांनी सांगितलंय. पहिल्या अध्यायामध्ये सर्व चिंता दूर होतात आणि शक्तिशाली शत्रूंचा आणि शत्रुभय नाहीसे होतं. दुसऱ्या अध्यायाचं पठण केलं तर शत्रूकडून बळजाबरीने बळकावलेली जागा घर असेल तर ती मुक्त होते. तिसऱ्या अध्यायाचं पठण केलं असताना युद्धात कोर्ट कचेरी इत्यादी कामामध्ये विजय मिळतो. चौथ्या अध्यायाचं पठण केलं असेल तर धन मिळते, सुंदर जीवनसाथी मिळतो व देवी भक्तीचा लाभ होतो. पाचव्या अध्यायाचं पठण केलं तर भक्ती वाढते, भीती नाहीशी होते आणि भीतीदायक स्वप्न, प्रेतबाधा, भूतबाधा इत्यादी दूर होतात. सहावा अध्याय मनपूर्वक पठण केल्यास सर्व संकट दूर होतात. सातवा अध्याय पठण केला तर मनात आणलेली कामं पूर्ण होतात. आठव्या अध्यायाने धनलाभ होतो आणि इतरांना वश करता येतं, त्याचबरोबर अधिकार प्राप्ती होते. नववा अध्याय पठण केलं असताना हरवलेलं सापडतं, धनसंपदा मिळते आणि माणसं देखील मिळतात. दहावा अध्याय पठण केला तर काही जर कोणी घरात बेपत्ता असेल आप्तस्वकीय तर ते परत येतात किंवा ते मिळतात किंवा घरामध्ये संपत्ती संतती सुखात वाढ होते, मुलाबाळांचं सुख प्राप्त होते. अकरावा अध्याय पठण केल्यास व्यापारधंदा यामध्ये मोठा लाभ मिळतो, कर्जबाजारी पण नाहीसं होतं आणि सुखसंपत्ती मिळते. बारावा अध्याय पठण केला तर रोगराईपासून सुटका होते, आरोग्य लाभते, निर्भरता येते. तेरावा अध्याय पठण केला तर आईचा आशीर्वाद लाभतो आणि अर्थातच आईचा आशीर्वाद हा आपल्याला सर्व गोष्टी देणारा ठरतो. असे सप्तशतीचे 10 पाठ घरामध्ये नवरात्रात अवश्य करावे, म्हणजे एक नवचंडी केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं असं शास्त्रकारांनी सांगितलंय. या काळात आपल्या कुळदेवीची ओटी जरूर भरावी. या आणि अशा अनेक गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी आनंद पिंपळकर्स आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आपण लाईक करू शकता. याशिवाय आनंद पिंपळकर्स आनंदी वास्तू हे यूट्यूब चॅनलही आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तेथे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.